आमच्या देशान सगळ्या टेलिकॉम कंपनीजांक ट्रायकडल्यान एक असो आदेश मेळ्ळा ज्याच्या खातीर टेलिकॉम कंपनीज आमकां बँके कडल्यान येवपी मेसेजीस ब्लॉक करपाक शकता. म्हणजे अकाउंटातल्यान पयशे कट जातले पण बँकेतल्यान आमकां SMS येवपाक ना. मॅटर किती ते समजून घेऊया. डिजिटल बँकिंग जितल्या स्पीडीन वाढलेली असा तितल्या स्पीडीन फ्रॉड्स देखून वाढलेले असा. आणि फ्रॉड करपाचो सगळ्यात इझी वे म्हटल्यार SMS आणि कॉल्स. पण 1 सप्टेंबरच्या आमकां असल्यो मेसेजीस येऊक बंद जातल्यो. कारण ट्रायन सगळ्या टेलिकॉम कंपनीजांक SMS जेतून OTT URL APKs आणि कॉल बॅक नंबर असता त्यांना ब्लॉक करपाक लायला. हांगा चोड करून APK फायल्सांक बंद करपाच्या तयारीन ट्राय असा. सगळ्यात पहिली APK किती ते समजून घेऊया. APK म्हणजे अँड्रॉइड ऍप्लिकेशन पॅकेज ज्याचा वापर अँड्रॉइड सिस्टमाचे ॲप्स इन्स्टॉल करपाक केलो वता. पण आता या फायलीचा वापर फक्त लोकांक लुटपा खातीर करतात. APK फायल्स तुमच्या फोनाची माहिती खंय पयस बशिल्ल्या मनशाक देखून पावोवपाक शकता. हल्ली एका बँकेच्या नावान असो फ्रॉड जातालो जेतून बँकेच्या कस्टमरांक एक SMS वयतालो आणि तो खरोच बँके कडल्यान येला कसो दिसतालो. हेतून तुमकां एक APK फायल डाउनलोड करपाक लायता आणि तेतूतल्यान तुमची सगळी डिटेल्स घेवपाची शक्यता असता. इतलो खतरनाक असपाक शकता हो APK फायल्स. पण ट्रायन हे क्लिअर केला की SMS धाडपी बँक ना जाल्यार कंपनीन आपलो टेम्पलेट आणि कंटेंट रजिस्टर करू ना जाल्यारूच त्यांचे SMS ब्लॉक जातले. हाच्या खातीर सुरवाती दिसान तुमकां बँकेच्यान SMS येवपाक बंद जावपाक शकता. उपरांत ट्रायन हाचेर लोकांक अलर्ट रावपाची शिटकावणी देखून दिलेली असा. पळयत रावात गोवन नरेटिव्ह.